नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। काँग्रेस भवन येथे काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष वजाहेद मिर्झा यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्या पदाधिकारी यांची आढावा बैठक दिनांक 7 ऑगस्ट रोजी रविवारी परभणी शहरातील शनिवार बाजार येथील काँग्रेस भवन येथे परभणी जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने काँग्रेस अल्पसंख्याक पदाधिकारी कार्यकर्ता आढावा बैठक आणि संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आमदार सुरेशराव वरपुडकर, मुख्य मार्गदर्शक म्हणून काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष वजाहेद मिर्झा, अल्पसंख्याक विभाग प्रभारी अहमद खान, बाळासाहेब देशमुख, इरफान उर रहमान खान, नदीम इनामदार, मलिक गफार मॅडम, काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष मिनहाज कादरी यांची उपस्थिती होती। या कार्यक्रमासाठी परभणी जिल्ह्यातील काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज का जो दौर चल रहा है, हमारे अजीत दोस्त बाळासाहेब देशमुख साहब, परभणी जिला शहर अध्यक्ष जनाब नकीम इनामदार साहब, मुंबई से आए हुए महाराष्ट्र सुरेश जी वरपुरकर साहब, और उसी के साथ महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग के प्रदेश अध्यक्ष आमदार डॉक्टर बजाज मिर्जा, आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।